अजित पवार यांना संजय राऊत यांचा मेसेज आलेला आहे. मेसेजमध्ये काय लिहिण्यात आलं होतं तर संजय राऊत यांचा हा मेसेज होता आणि यामध्ये जय महाराष्ट्र, मी संजय राऊत अशा आशयाचा मेसेज करण्यात आलेला आहे. शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. जय महाराष्ट्रानंतर नेमकं काय बोलणं झालं हा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. अजित पवारांचा संजय राऊतांना फोन गेलेला आहे. शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे का यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जय महाराष्ट्रानंतर अजित पवारांचा फोन, अजित पवारांचा संजय राऊतांना फोन, शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात. जय महाराष्ट्रानंतर नेमकं काय बोलणं झालं शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू होती आणि अजित पवारांना संजय राऊतांनी जय महाराष्ट्र असा मेसेज पाठवला. अजित पवारांनीच स्वतः संजय राऊतांचा मेसेज पत्रकारांसमोर वाचून दाखवला, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय शिस्त आहे याबाबत चर्चा रंगली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधीच अंतिम निर्णय घेतील असं सांगतानाच पवार मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर अजित पवार यांना हा अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, मेसेज गेलेला आहे, अजित पवारांचा फोन हा संजय राऊतांना गेल्याचं कळतंय, काय नेमकं घडलंय? भाजप नेत्यांचे ठोके वाढवणारीच ही घटना घडताना दिसून येत आहेत. सर्वाधिक जागा जिंकूनही स्वबळावर सत्ता स्थापन करू शकण्यापत भाजपकडे बळ नाही आहे आणि त्यातच शिवसेना अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधून चिंता वाढवत आहे भाजपची. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना संजय राऊत यांनी अजित पवार यांना एक मेसेज केला ज्यामध्ये जय महाराष्ट्र, मी संजय राऊत अशा प्रकारचा मेसेज केला. जो मेसेज त्यांनी सर्व पत्रकार समोर अजित पवारांनी वाचून दाखवला आणि सांगितलं की संजय राऊत यांचा मेसेज आला होता, काहीतरी काम असेल, नंतर मी ही बैठक संपल्यानंतर नंतर त्यांना कॉल करणारच आहे आणि ते शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, खासदार आहेत, काहीतरी काम असेल यासाठी त्यांनी असं सांगितलं. परंतु तात्काळ ही बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलून झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी अजित पवार यांनी संजय राऊत यांना कॉल केला आणि नेमकं या दोघांच्या मध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नसलं तरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे हे एवढं मात्र नक्की. आतापर्यंत केवळ पडद्याआडच्या हालचाली सुरू होत्या, आता तर एकमेकांना मेसेज करतायत हे आणि समोर अजित पवार पत्रकारांसमोर दाखवतायत याचाच अर्थ कुठंतरी पडद्यामागच्या हालचाली जशा वाढतायत तशा आता प्रत्यक्ष हालचाली देखील वाढताना दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर आज शरद पवार देखील दिल्लीला जात आहेत, सोनिया गांधी यांची भेट ते घेतील आणि त्यानंतरच्या त्यांच्या या दोघांच्या मध्ये दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतरच खऱ्या अर्थानं शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भातला विचार होऊ शकतो अशा प्रकारच्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. परंतु संजय राऊत ज्या अर्थी ठामपणे सांगतायत की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, आमच्या जवळपास 170 अधिक संख्याबळ आहे, हे 56 संख्याबळ असताना 170 असं आकडा सांगणे हे केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना गृहीत धरूनच आणि जे बोलणी सुरू आहेत त्यांना धरूनच हे बोललं जातंय. नक्कीच येत्या काही दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे, परंतु यामुळं अशी घटना घडत अशा नक्कीच ज्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे भाजपच्या गोटात नक्कीच एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, पण तत्पूर्वी अजित पवार नेमक्या या मेसेज संदर्भात काय म्हणाले पुन्हा एकदा पाहूया. नमस्कार, जय महाराष्ट्र, मी संजय राऊत. असं एवढा मेसेज आहे, याचा अर्थ मी फोन करावा तुम्ही करतो. आतापर्यंत मी संजय राऊतांशी ह्या निवडणुकीच्या विधानसभेचा निकाल लागलो त्यावेळेस बोललेलो नाही, परंतु आता मला मेसेज आला आहे. आमची तो मेसेज आला तेव्हा आमची पार्टीची मीटिंग 11 दोन वाजेपर्यंत चालू होती. आता मी त्यांना, ते शेवटी सिनियर आहेत, मी त्यांना फोन करीन.
पवार साहेब म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते किंवा काँग्रेसचे सर्वोच्च नेते, या काँग्रेसचे सर्वोच्च नेत्यांनी काही डिसिजन घ्यावा त्यांचा अधिकार आहे. परंतु असं काही दुसरी गोष्ट करायचं म्हटलं तर एकटा कुठला पक्ष करू शकत नाही. आघाडीच्या संदर्भातले दोन महत्त्वाच्या पक्षांच्या वरिष्ठांनीच याबद्दलचा निर्णय जर काही करायचं म्हटलं तर घेतला पाहिजे. परंतु त्या दोघांनी पण आपल्याला मॅन्डेट विरोधी पक्षामध्ये बसण्याचा दिलेला आहे, त्याच्यामुळं आपण तीच भूमिका निभावणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर देखील आपल्या संपर्कात आहेत. देवेंद्र, एक बैठक सुरू असते राष्ट्रवादीची, त्यात अजित पवारांना त्यानंतर एक मेसेज येतो संजय राऊत यांचा आणि त्यापुढे सगळं नाट्य घडतं. सध्या काय वातावरण आहे या मेसेज नंतर राष्ट्रवादीमध्ये? तन्मय, ज्या पद्धतीच्या सत्तेला घेऊन घडामोडी महाराष्ट्रात घडतात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जवळीक होते का अशा ज्या चर्चा सुरू आहेत त्यालाच कुठेतरी एखादी पुष्टी देणारी गोष्ट घडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीची साधारण 12-12:30 दरम्यान एक बैठक सुरू झाली. या सगळ्या बैठकीला शरद पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते आणि याच बैठकीच्या दरम्यान अजित पवार यांना संजय राऊत यांचा मेसेज येतो आणि त्यानंतर तो मेसेज तर अजित पवार यांनी सगळ्यांसमोर आणलेलाच आहे आणि त्यामुळेच एक चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जवळीक होते का, संभाव्य जे सत्ता समीकरण बनत आहे त्यामध्ये हे दोन पक्ष जवळ येतात का. एकीकडे अजित पवार असतील किंवा इतर नेते असतील ते जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते असतील जे या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगत असली तरी दुसरीकडे ते हेही म्हणतात आहे की जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला आहे तो आम्ही स्वीकारून विरोधात देखील बसू. मात्र या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ज्या घटना घडतात आहेत त्या कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जवळीक वाढते की काय, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं हे सत्तेच्या समीकरणामुळे जवळ येतात का, अशा गोष्टीला पुष्टी देणारे आणि या चर्चेला वाव देणाऱ्याच आहेत. ज्या पद्धतीने सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ठामपणे त्यांच्याकडे 170 अधिक आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगितलेलं आहे, पर्याय सर्व खुले आहेत असं सांगितलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या घटना घडतात आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या चर्चा होतात आहे त्याला कुठेतरी वाव मिळतो आणि स्वाभाविक आहे या सगळ्या घटनेनंतर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये देखील आजच्या बैठकीनंतर या सगळ्या चर्चा पाहायला मिळत होत्या. श्रीनिवास पाटील जे नुकतेच साताऱ्यामध्ये खासदार झाले त्यांनी देखील असं एक वक्तव्य केलं की 2024 आपण सत्तेत येऊ असं विचार करतोय, असे काही पदाधिकारी आमदार विचार करतात आहे पण तत्पूर्वी त्याच्यापूर्वी देखील काही गोष्टी घडू शकतात त्यामुळे या सगळ्या ज्या चर्चा होतात आहे त्याला कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींची पुष्टी मिळते. त्यामुळे आता आगामी काळात कशा वेगानं घडामोडी घडतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद कृष्णात आणि देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.